सध्या संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने ढवळून निघाला आहे. सर्वत्र निरनिराळ्या प्रकारची आंदोलने करत शासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे मराठा साखळी आंदोलनाच्या 5व्या दिवशी महिलांनी आंदोलनाची धुरा सांभाळत मनोज जरांगे पाटलांना समर्थन दर्शवले. बुधवारी दिवसभर सोलापुरातील अनेक भागात विविध आंदोलने करत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवत ठेवला होता. सोबतच शहराच्या ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारची आंदोलने पाहावयास मिळाली. शहरालगत असलेल्या तळे हिप्परगा येथे तर चक्क जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढत आंदोलन करत जरांगे पाटलांना आपले समर्थन दर्शवले होते. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. आणि आज डोणगाव येथील आंदोलनाच्या 5व्या दिवशी गावातील महिलांनी आंदोलनाची धुरा सांभाळत आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी वनिता गायकवाड, सुवर्णा गायकवाड, सुजाता गायकवाड, गौरी अवताडे, मनीषा अवताडे, उज्ज्वला मेटे, विमल पाटील, रंजना आजबे, पार्वती आजबे यांच्यासह अनेक मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.